तब्येत चांगली आहे. उद्या दुपारी 12 वाजता डिस्चार्ज घेतोय, सुट्टी घेतोय. उद्या डिस्चार्ज घेऊन आंतरवालीला जाणार आहे, कारण पुढची तयारी, कारण खूप अनेक वर्षानंतर दसरा मेळावा होतोय. अनेक वर्षानंतर खूप जणांची, आमच्या बांधवांची इच्छा होती की दसरा मेळावा हा झाला पाहिजे, आणि अनेक वर्षानंतर हा विराट असा मराठ्यांचा दसरा मेळावा नारायणगडावरती 12 तारखेला होतोय. त्यामुळे सगळे सुट्टी घेऊन सगळं बघण्यासाठी, त्या निवेदनासाठी काय चाललं आहे, कसं आहे, त्यासाठी मला उद्या सुट्टी घ्यायला लागते. त्यामुळे उद्या 12 वाजता मी सुट्टी घेणार आहे आणि आंतरवालीकडं जाणार आहे, कारण अनेक वर्षानंतर जो हा मराठ्यांचा विराट असा दसरा मेळावा होतोय, राज्यातल्या मराठ्यांचं खूप इच्छा होती की आपलाही दसरा मेळावा असला पाहिजे, आपल्यालाही एकमेकाला विचाराची देवाणघेवाण करता आली पाहिजे, शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे, आपणही दसरा मेळावा घेतला पाहिजे, आपल्या अडीअडचणी आपल्याही समस्या एकजुटीनं एकत्र येऊन राज्य लेवलवर मांडायला एक व्यासपीठ पाहिजे. त्यासाठी मराठा दसरा मेळावा होणं ही अनेकांची अनेक वर्षापासून इच्छा होती, आणि म्हणून दसरा मेळावा होतोय. तुफान ताकदीनं मराठ्यांचे पोरं आता नारायणगडाकडं दसरा मेळाव्यासाठी येणार. प्रमुख वक्ते तुम्हीच असणार? मी एक भक्त आहे आणि तिथं येणारे सगळे भक्त म्हणून येणार, कारण तो 18 पगड जातीचा 12 बलुतेदारांचा सगळ्यांचा शेतकऱ्यांचा तर दसरा मेळावा असणार. पण तो दसरा मेळावा तुफान ताकदीनं जैन समुदाय तिथं जमणार आहे. तुफान वेगानं मराठ्यांचे पोरं राज्यातल्या कानाकोपऱ्यातून नारायणगडाकडे येणार आहे. दसरा मेळावा म्हणजे दसरा मेळावाच होणार, नादच नाही करायचा भाऊ, असा दसरा मेळावा होणार आहे. पूर्ण तयारी सुरू आहे गडावरती. मला तर रात्री जी म्हणजे काल 5 वाजता बैठक संपल्याच्या नंतर माहिती मिळाली. आता पक्का आकडा माहीत नाही, परंतु आता अधिकृत सांगतोच म्हणलेली कमी जास्त होईल. 52,000 काय नुसते स्वयंसेवक झाले, प्रत्येक तालुक्यातून 5-6 हजार स्वयंसेवक काम करण्यासाठी आहे. इतकं विराट तयारी, प्रचंड मोठी तयारी तिथं सुरू झाली. आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची तीच इच्छा होती की एकदा मराठ्यांचा मेळावा, दसरा मेळावा असणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे, आणि तो झाला आहे. आणि सगळ्यांनी यायचं आहे, आपल्या देवदर्शनासाठी यायचं आहे, एकमेकाचे आशीर्वाद शुभेच्छा देण्यासाठी आपण तिथं यायचं आहे. तिथं सगळी तयारी सुरू आहे. काल मला असं सांगण्यात आलं परत स्वयंसेवक असं की तिथं सगळे जेवणाचीसुद्धा तयारी करायला लागलीत, म्हणजे नुकती भात आमकं तमकं पूर्ण तयारी, जे शिपाय तिथं कामाला लागल्यात. आता मी तर प्रत्यक्ष बघितलं नाही, तिथं 10-15 का 20 का काय जे शिपायही कामाला लागल्यात, सगळे तयारी ताकदीनं सुरू आहे. कारण ते मला वाटतं जवळपास 713 एकर आहे सगळं, जे प्रचंड मोठं ते एरिया आहे तो. त्यामुळे तिथं खूप तयारी, डॉक्टरांच्या टीमा, पाण्याचे टँकर शेकड्यांनी आहेत. तिथं महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाची टॉयलेटची व्यवस्थेची आवश्यकता होती, तर ती सुद्धा ते आता पडदे मारून का होईना तिथं एकरामध्ये किंवा एखाद्या जमिनीवरती तिथं करायला लागलेत टप्प्याटप्प्यावरती. काही ठिकठिकाणी जेवणाचे स्टॉल, दवाखान्याचे स्टॉल सगळ्या ताकदीनं कामाला लागलेत. त्यामुळं हे अपेक्षित होतं, एक विराट असा मराठा मेळावा होणं आवश्यक होतं, आणि ते राज्याच्या अनेक वर्षापासून मराठ्यांची तयारी इच्छा होती, आणि ती मात्र यावेळेस आता अनेक वर्षानंतर मराठा एकत्र येतो आहे. आणि सगळ्यांनी यावं, उगाच पक्षाच्या नेत्याच्या इकडे तिकडे बुळबुळ्याच्या मागं पळू नये मराठा समाजात. हो, आणि मराठ्यांनी गावागावातल्या ध्यानात ठेवू, मराठ्यांचे कुंकड आलेत कुंकड गेलेत हेही बारकाईने लक्ष ठेवा. दसरा मेळाव्याला का आले नाहीत, काही न येणारे जाणून बुजून मराठ्यांचे लक्ष ठेवा, कारण जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्या दारात येणार आहेत. उगाच राजकीय पक्षाच्या नेत्याच्या सभेला पळायचं नाही, त्यांच्या प्रचाराला पळायचं नाही. जिथं आपलं जातीचं, समाजाचं, जनतेचं, शेतकऱ्यांचं, 18 पगड जातींचं, 12 बलुतेदारांचं, गोरगरीब ओबीसींचं हित आहे, अशा सामाजिक मेळाव्याकडं मराठा समाजाने आलं पाहिजे. आपला मराठा समाजाचा डावलून तो जर राजकीय पक्षाच्या सभेला जाणार असला त्याच्यावर देण ठेवा, कारण उद्या त्याला
मराठ्यांच्या दारात यायचंय, जिल्हा परिषदला यायचंय, पंचसमितीला यायचंय, सरपंचाचं मत मागायला यायचंय, आमदारकीचं मत मागायला यायचं, सुट्टी द्यायची. राज्यातला सगळा मराठा याची ओढ नारायणगडाच्या दसरा मेळाव्याकडे असली पाहिजे. मनोज जरांगे यांना ज्यांनी पोचलं किंवा त्यांच्या आंदोलनाला ज्यांनी रसद पुरवली अशा 50 उमेदवारांना पाडण्यासाठी आमची यादी तयार आहे, ज्यात रोहित पवार असेल, राजेश टोपे, या असं 50 लोकांना आम्ही पाडणार असं लक्ष्मण नाते म्हणाले. जाऊ दे त्याचं ना काही जरच कसल्याचं बी पाड्यो म्हणा, यायचं पाडणार होतो. चला आपलं पुढं चला, पाडू शकतात की एवढी त्यांचं काय बाबा. चला छगन भुजबळ की पण तुम्हाला रसद पुरवली तुम्हाला असं जाय म्हणा पळ तिकडे. चला चला पुढं घ्या, पुढे घ्या, चलो जांदो हवा येऊन द्या, चला घ्या पुढं. कारण ज्याला आम्ही कोणाला विरोधक मानत नाही त्यांना, कोणाच नाव थुकत नाहीत, थुका चाटणार काय आता त्याला काय करू आम्ही, सोडून द्यायचं ते विषय पुढे चालायचं. राजरत्न आंबेडकर असं म्हणाले तिसऱ्या आघाडीचे मुख्यमंत्री तुम्ही राहणार नाही, तिसऱ्या आघाडीन फेगाडी नाही काही नाही आणि कसलेच नाही आघाडी काही नाही. काय ठरलं तर सगळ्या पक्ष असणार आहे, ठरलं तर नाही, ठरलं तर पाडापाडी. पण आंबेडकर साहेबांची जी भावना आहे ती त्यांची भावना आहे, समजा माझ्याविषयी ती समाजाची पण भावना आहे. पण मी स्पष्ट सांगितलेलं की भावना व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, त्यांना वाटतं आहे, त्यांचं प्रेम आहे माझ्यावरती म्हणले, तसंच समाजाचंही प्रेम आहे, समाजही म्हणतो आहे. पण मला राजकारणात जायचं नाही, मी क्लिअर आहे, माझं इच्छा मी लपून ठेवत नाही, धडक सांगत असतो धडक. असं घडलं तर तुम्ही तुम्हाला आवडेल का? नाही, मी सांगितलंच ना, जाऊ द्या, जर ठरलंच उभा करायचे जाऊ द्या ना, गोरगरीबाची लेकरं तिथं आपल्याला नाहीच, जाऊ द्या गोरगरीबाची. मी तर पहिल्याच दिवशी म्हणलं असतं मग हो, राजकारणातून मला हे व्हायचं, मी स्वार्थी नाही आहे, हा समाजाच्या स्वार्थासाठी मी काम करतो, माझ्या स्वार्थासाठी नाही, माझा समाज कसा मोठा होईल यासाठी मी काम करतो, माझ्या स्वार्थासाठी काम करणारा मी नाही. हा पण आता आंबेडकर साहेबांच्या यांच्या ज्या भावना आहेत, आता त्या भावना आहेत, ते प्रेम आहे, त्यांचं माया आहे, ते म्हणतात ती भाग वेगळा आहे, परंतु मला राजकारणात जायचं नाही, मी स्वार्थी नाही, मी समाजाच्या स्वार्थासाठी काम करतो. समितीची बैठक झाली, आता काही दिवसात आचारसंहिता लागली, सरकार अजूनही कुठलाही निर्णय घेतला तयार नाही, काही तुमच्या मागण्या आहेत, पुढची भूमिका काय तुमची? घ्यावं लागणार त्यांना, सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी लागणार फडणवीस साहेबाला. आम्हाला राजकारणात जायचं नाही आहे, आम्हाला तिकडे ढकलायचं नाही, ढकलू नका. मराठ्यांना डावलून निवडणुका घेऊ शकत नाही तुम्ही, तुम्ही किती गणितं जोडले तरी तुमचे गणितं आम्ही बिघडणार आहेत. तुम्हाला वाटत असं आम्ही आमके आमके जोडे, तमके समाज जोडे, ह्यो समाज जोडा, इकडून धरून आणल्या, तिकडून धरून आणल्या, आम्ही मोठ बांधली, मोठ नाही, फिट नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. ज्या दिवशी आम्ही डाव टाकू त्या दिवशी तुम्हाला पश्चाताप आलेला असणार आहे की सगळा खेळच पलटाला, पुरा गेम पलटून बसला तुम्हाला वाटणार. बघा तुम्ही फक्त आचारसंहिता लावा, मराठ्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी न करता, मग तुम्ही बघा तुम्हाला मराठी कसे रसा तळाला टिकवी देत, रसा तळालाच टिकविणार तुम्हाला, तुम्ही त्याची काळजीच करू नका. नसतं आम्हाला त्या भानगडीत पडू द्यायचं नसल तर फडणवीस साहेबांनी मराठ्यांना आडवायचं नाही, त्रास द्यायचा नाही, मुद्दा मराठ्यांच्या पोराचं वाटोळं करायचं नाही, आरक्षण देऊन टाकायचं, द्वेष मनात ठेवून काम करायचं नाही. आणि मीही पुन्हा सांगतो, तुम्ही विचारलं म्हणून, भाजपामधल्या सगळ्या गरिबापासून श्रीमंत मराठ्यांनाही सांगतो, मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही, मला सगळ्यांसाठी तुमच्यासाठी काम करायचं. सगळ्या पक्षातला मराठा, गोरगरीब, शेतकरी, मजूर, सगळ्या मराठ्यांसाठी मला काम करायचं. तुमच्या भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, गरिबापासून श्रीमंतापर्यंत, तुमच्या नेत्याला फडणवीसांना समजून सांगा, आमचं आरक्षण द्या म्हणा, आमच्याही लेकराला लागणार आहे असंही सांगा, भाजपमधल्या मराठ्यांनासुद्धा लागणार आहे आरक्षण, तुम्ही आरक्षण देऊन टाका. मी राजकारणाचा एक शब्दसुद्धा काढत नाही, मला जायचं नाही राजकारणात, माझ्या समाजाला नाही, मी शब्दाला पक्का आहे, भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, श्रीमंतापासून गरिबांपर्यंत, मला काही देणं घेणं ते महाविकास आघाडीचं महायुतीचं फिवतीचं आहे. मला सगळ्या मराठा समाजाचं काम करायचं, त्यांना तुमच्या नेत्याला फडणवीसांना सांगा, आरक्षण अंमलबजावणी करून टाका, जर नाही केली तर तुम्ही सुद्धा तुमच्या लेकराचं वाटोळं करणाऱ्या पक्षात राहू नये, आपल्या जातीच्या बाजून राहू, आपल्या लेकराच्या बाजून राहू,
आपल्या स्वतःच्या लेकराशी धोका करू नका. पक्षाच्या आणि पक्षाच्या नेत्याच्या नादात, त्याला मोठं करण्याच्या नादात स्वतःचे लेकरं संपू नका आणि स्वतःची जात संपू देऊ नका. जातीला एवढी किंमत आहे, लेकराला एवढी मोठी किंमत आहे की ती हरवून बसू नका पक्षाला नेत्याला मोठं करण्यासाठी. जो आपल्या लेकराला मोठंच करत नाही तो कशाचा आपला? जो आपल्या समाजाला मोठं करत नाही तो आपला होऊच कसं काय शकतो? त्यामुळे सगळ्या मराठ्यांनी हुशार व्हा की डाव आहे फक्त सत्तेवर बसाय पुरता. खुर्चीवर बस, अहो खुर्चीवर तेव्हा बसन हो, भाजपातल्या गोरगरीब मराठ्यांना सांगतो तेव्हा बसल. काय शान आहे आपल्याला त्याची? तो गाडीत फिरणार, येशीत फिरणार, त्याचे पोरं फिरणार, त्याचे सगळे हाजी हाजी होणार, ते मजा होणार, ते जे नाही ते खाणार. आपण त्याच चिखलात, त्याच कष्टात, तितक्याच त्रासात, आपले पोरं तितक्याच अडचणीत, आपण मागणारेच का व्हावी? त्यामुळे आपल्याला काय मोठेपण आहे त्याच्यात की त्याला मोठं करत बसायचं आणि स्वतःच्या लेकराचं वाटोळं करायचं. म्हणून सगळ्या मराठ्यांना माझी विनंती, एकजूट राहा, जात आणि लेकरं मोठे करायचे. आणि दुसरं, भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, मला राजकारणात जायचं नाही म्हणून मी संधी दिली, एक महिना झाला आहे कंप्लीट, मी फडणवीस साहेबांविषयी काहीही बोलत नाही. तुम्ही सगळेजण मिळून त्यांना सांगा, आमदार, खासदार, मंत्री, गोरगरीब, भाजपमधले मराठे सगळ्यांनी आरक्षण देऊन टाका. आणि आचारसंहितेचं आज जर नाही दिलं तर मी कोणालाही सोडणार नाही, हे जाहीरपणानं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही सांगतो की मी सरकारला सोडणार नाही, माझ्या नावाने बॉम्ब लावायचं नाही. मग किती पळले आणि किती दर वाटोळं झालं हे मग मला सांगायचं नाही. ही माझी हात जोडून विनंती फडणवीस साहेबांनासुद्धा, सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा, दातडं काढू नका, हसण्यावर नेऊ नका, ही हो करू नको. हो, संधी दिलेली फडणवीस साहेब, तिचं सोनं करायचं, हे हो नाही करायचं. हो, ते टोळक्यात बसायचं, ते बुंगरी टोळक्यात, आणि वेळ मारून न्यायची निवडणुकीपुरती, हे फडणवीस साहेब कामच नाही करायचं. मराठ्याच्या भावनेशी खेळायचं नाही, मराठ्याचा अपमान नाही करायचं तुम्ही फडणवीस साहेब, भावनेशी अजिबात खेळायचं नाही. आमच्या जीव चालले तिकडं, उगा तुमच्या त्या 10-15 टोळक्यात बसायचं, ते आमदार फामदार ती घेऊन बसायची, ती टिकले लावलेले, आणि उगाच वेगळा मार्ग काढायचा आणि मराठ्यांना विटीस धरायचं आणि मराठ्याला सोडून बाजूला सारून काहीतरी वेगळे डाव रचायचे. हां, कितीही गणितर लावले आणि कसलंही मुरब्बी स्टार प्रचारक आणला तरी इथं मराठ्या पायाखाली तुडविणारे. सुट्टीच नाही, राजकीय करिअर खलास, सोडणारच नाही तुम्हाला. मला तळतळू नका फडणवीस साहेब, आणि मला तराला पण लावू नका. जेवढ्या मागण्या तेवढ्याची अंमलबजावणी आचारसंहितेच्या आत लाग झाली पाहिजे. नाही केली तुमचा बघा कसा राजकीय बिमोड करतो. त्यांनी हो आचारसंहितापर्यंतच, नंतर घेऊन काय करायचं? त्यानंतर राजकीय भूमिका घ्यावाच लागेल, कारण ते बघूत ना, पाडलं नाही तर प्रश्न आरक्षण तसं प्रलंबितच राहील सगळं होईल. आणि ती जी तिसरी आघाडी असेल किंवा संभाजीराजे असतील, बच्चूकुट असतील, भागीरथ आंबेडकर असतील, त्यांचा सर्वांचा ओढा आहे की तुम्ही या आघाडीमध्ये यायला पाहिजे. मग पुढची भूमिका असं नाही, मी आज शब्द नाही वापरत येऊ या आघाड्याने फागाड्याचा, पहिल्यापासूनच वापरत या आघाड्या फागाड्यावर आपलं काय बरं सांग. अपक्ष जर ठरलं तर सगळे अपक्ष, नाही ठरलं तर कचाकच पाडून टाकायचे. 113 घालतो आम्ही त्यांचे, किती गणित जोडून द्या. आम्ही विदर्भातले सगळे कुणबी मराठे आमचेच आहेत, खानदेशातले आमचेच आहेत. ही पहिली वेळ आहे की उत्तर महाराष्ट्रात म्हणजे खानदेशात पहिल्यांदा 70 वर्षात असं घडणार आहे की कुणबी आणि मराठी चांगले चांगले शिटं पाडणार आहे. हे पहिल्यांदा घडणार, आत्तापर्यंत कधीच हे घडलेलं नाही उत्तर महाराष्ट्रात. कारण ते सगळे चलती त्यांचीच, फक्त ते खोटं बोलायची, कुणबी वेगळा आहे, मराठा वेगळा आहे, आणि ते आमच्या दरी निर्माण करायचे. असं नाहीच आहे आता आमच्या डोक्यात आलं आहे, आम्हाला आमचा विषय वाचवावं लागणार आहे. कुणबी आणि मराठा आपण एकच आहे, एकच रक्त आहे आपलं, आपलं वेगळं रक्त नाही आहे, एके आईचे लेकर आहेत आपण. त्यामुळं हे पहिल्यांदा खानदेशात असं होणार आहे आता की मराठ्याला बोललेलं कुणबीला सहन होत नाही आणि कुणबीला बोललेलं मराठ्याचं मराठ्याला सहन होत अजिबात होत नाही. हे खानदेशात तर तुम्हाला हे पहिल्यांदा एक नवीन उलथापालात दिसणार आहे, नवीन उलथापालात म्हणू त्याला, की ही कधी शक्यच नव्हती ती खानदेशात यावेळेस होणार, विदर्भात पण होणार. प
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे तर होणारही होणार, या कुणी असलं काय नसलं काय, पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा तर फुल ताकदीनं पेटलेला, पण तिकडे सुद्धा उलथापालथ किती होती तुम्हाला ही वेळेवर दिसत. म्हणून मी सावध करतो फडणवीस साहेबाला प्रत्येक वेळेस की तुम्ही सावध व्हा, तुम्ही आमचा हक्काचा देऊन टाका, काही देणं घेणं नाही आम्हाला. हां, तुमचं राजकारण तुम्हाला लकला मजा करा, काय देणं घेणं नाही आम्हाला, पण नाही दिलं ना कवाच नाही येऊन देणार. म्हणून त्याला सावध करतो आहे. आता याचा अर्थ कसा घ्यायचा ते त्यांनी ठरवायचं. नाही तर विरोधकाल म्हणले मला काय करायचं, विरोधकाल म्हणले साम वापरा दाम वापरा, नाही तर दंडुके वापरा, नाही तर तिकडे बंदुके वापरा, काय वापरा, मराठ्याकडे फिरायचं नाही फक्त. असं कोण म्हणलंय, ते घेतल्यावरचा विषय. आज पोत कोण मानलाय, आज पोत कधी विरोधक मानला आम्ही कोणाला. हा बोललो बोलतो म्हणजे विरोध थोडा आहे, कारण सत्य ती आहे त्यांना मागावच लागणार आहे. लोकसभेत एमएम फॅक्टर मराठवाड्यात पाहायला मला मिळाला. आता गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांचे ज्या पद्धतीने वक्तव्य येत आहेत मुस्लिम समाजाबद्दल, हे मुस्लिम समाज या वक्तव्यानंतर काँग्रेस सोबत जाण्याची शक्यता आहे. आणि असं झालं तर तुमचा एमएम फॅक्टर पुन्हा एकदा लोकसभेनंतर विधानसभेत तसा दिसण्याची शक्यता कमी अडचण येऊ शकतो. मला तुम्ही आधी प्रश्न विचारला ती गरजेचं आहे. इकडे गेला मुस्लिम आणि तिकडे गेला का, मला काय महाकुडच 77 वर्षाचा पक्ष आहे जुना म्हणून त्याची लई इज्जत जाणार आहे का किंमत जाणार आहे, महा काय गुतलंय, महा म्हणणं काय फक्त हे मुसलमानाला समजलं पाहिजे. आपल्याला अडचणीत आणायचं काम हे करतायत, मराठा असो मुस्लिम असो आणि दलित असो, गोरगरीब ओबीसी सुद्धा ही अडचणीत आणायचं काम करतात. आपण एका बाजून राहिलं पाहिजे. तुम्ही काँग्रेसात काय गेले आणि बेसरमात काय गेले, आम्हाला काय त्याशी देणं घेणं नाही, ते कुठंही गेले ते फक्त म्हणणंच दुःख एवढं आहे की तुमचं आणि आमचं दुःख सारखं आहे. मराठ्याचं दुःख जे आहे ते धनगराचं आहे, आरक्षणाचं, तेच मुसलमानाचं आहे, तेच 12 बलुतेदारांचं आहे. आपल्या अडचणी आपल्याला सोडवायच्या असतील तर आपण एक राहिलं पाहिजे. तुम्ही जर पुन्हा तेच पाडेगिरीत बसले, हे झालं की ते महायुती झाली की महाविकास आघाडी, काय खरं आहे तुमचं, काय तुम्ही मुसलमानाला लेकराला न्याय देणार आहेत तुमच्या. आणि बरं हे तर का मुसलमान मागं लागले, काय केलं मुसलमानाने यांचं. हा हे शब्द वापरतोय ते शब्द वापरतोय, याची होट झाली म्हणते त्याचं होट झालं म्हणते, काय याचे होटं झालेत कुठं. म्हणजे बघा किती सोयीनुसार आहे, यांच्या बाजून मतदान केलं की मग मराठी चांगली, मुसलमानाने मतदान यांच्या बाजून केलं की मग मुसलमान लई चांगली, दलितांनी यांच्या बाजून मतदान केलं की मग दलित लई चांगला, ओबीसीनं गोरगरिबांनी जर यांच्या बाजून मतदान केलं मग लई चांगलं आहे म्हणतात लई भारी, आणि यांच्या बाजून नाही केलं जातीवादी काय जे भळी का काहीतरी शब्द वापरेल ना, जे दळी का काहीतरी, हा ते काय काही शब्द आणतात कोण बी सापडून घेण्या देण्याची काय गरज आहे. मग तुमचं कोण मतदान केलं मग लई संत, आणि तुमचं कोण मतदान नाही केलं की लगेच हा ते लगेच कापाकापी करणारच. अरे काय तुम्ही सत्ता चालत बुंगरी धावण्या हो कोणकडून आलात, डोकं काय डोकं खराब करायचं काम आहे. मराठीने मतदान नाही केलं म्हणलं मराठी जातीवादीचे जातीवादी आम्ही मतदान केलं, मग तुम्हाला केल्यावर मग लय चांगले, मग आमचं फार काहीच नाही, मग म्हणतं ते करायची तयारी तुमची आहे का नाही, मग अन्न नाही केलं का आम्ही जातीवादी, काय सत्ता चालवता राहो, हा जनतेची मयादया ठेवा जरा, काय त्या मुसलमानांनी केलं तुमच्याला मागं लागलात त्यांच्या लागावर मागं, तुम्ही मुसलमानाचे बघतो तुमच्याकडे कसं का लागत होतं बघतो, मी बी आहे मुसलमान आहो, नाटकं करतात का रे, ह्या काय कला गाठाचा प्रयत्न चालला काय तुमचा, उगं नाटकं आणि मुसलमानांनी बी थोडं धोरणात राहा, हैत आम्ही बी तुमसंग एक उगं देवधर्माला बोलायचं नाही तुम्ही, आणि मायला मुलींना त्रास द्यायचा नाही, बघू बरं तुमच्या अंगावर कोण येतात मी बघतो. हिंदू धर्माच्या देवदेवतांना नाव ठेवायचं नाही मुसलमानांनी, आणि हिंदूंच्या मुलींना त्रास द्यायचा नाही, बघतो तुमच्या अंगावर कोण येतोय तो कोण त्रास देतो ते बघतो मी, आणि तुमचं आरक्षण बी कसं काय देत नाही ते बी बघतो. उगंच मागं लागत आहेत त्या मुसलमानाच्या कामान धामाचं, त्या दलिताच्या मागं लागत आहेत कामान धामाचे, गोरगरीब ओबीसीच्या मागं लागते सत्य ते, मग काय तुम्ही काय कोणकडे बोलायला लागलात काय. मुसलमानाला बी हे कळालं पाहिजे, आता एकजुटीने एका बाजून राहिलं पाहिजे आपण.
इकडून घडीभर झालं की या पक्षात, घडीभर झालं की या पक्षात, असं मुसलमानांनी बी नाही केलं पाहिजे का? यांच्याकडून केलं मतदान मग लय चांगले मुसलमान आहे का नाही? नाही केलं की मग चांगले नाहीत. मराठ्यांनी यांच्याकडून मतदान केलं की मग मराठी चांगले, नाही तर चांगले नाही. दलितांनी जर यांना मतदान केलं तर मग लय चांगले, नाही केलं की वाईट. वा शिकवायला चाललात लोकांना ज्ञान होत नसतं. आता आता शेतकऱ्यांच्या मागण्यापासून सगळ्याच अंमलबजावणी लागते तरच तुमच्याकडून, नाही तर तुम्हाला नुसता दिखाऊ माल फसव धंदा होणार आहे ह्यावेळेस. बघा तुम्ही ध्यानात ठेवा, दिखाऊ माल फसव धंदा आहे तुम्हाला होणार आहे. आता लोक नुसते तुमचेच लोक तुम्हालाच फसवणार आहेत. आता नुसतं तुमच्या आजूबाजूला हिंडणार आहेत आणि मतदानाच्या दिवशी गाडीच लावून टाकणार आहेत तुमची. खरंच तुमचा कार्यक्रमच करून टाकणार, तुमच्या आजूबाजूलाच फिरणार आहेत. तुमचेच लोक तुमच्याच आजूबाजूला फिरणार, तुमचेच लोक तुम्हाला फसवणार आहे. बघा होतं का? आणि शेतकरी तुमचं आउटच करणार. सध्या दलित मुस्लिम मराठा गोरगरीब ओबीसी हे 12 बलुतेदार 18 पगड जातीचे लोक फक्त बघतायत. याद्या कशा जाहीर करतात, कोणाकोणाला तिकीट देतात, कशी कशी युती, कसे कसे मतदारसंघ सोडतात. फक्त तुम्हाला 6 पक्षाच्या लोकांना आणि सत्ताधाऱ्यांना वाटतंय आमचं वातावरण लय गरम झालं, आमचं वातावरण लय भारी. फक्त ते तुम्हाला वाटतं आणि लोक नुसते मजे बघतात. एकाच दिवशी डाव टाकणार आहेत लोक तुम्हाला सगळं वाटण. आपलं सगळं गटळात गटरात गेलं, आपण केलेली तयारी सगळी वायाला गेली. शांत चित्ताने नखरे बघत आहेत लोक तुमचे. कसे नखरेबाज चाले, नाटकी कंपनी चाली, सगळे गोरगरिबाला फसतात, गोरगरिबाचे रक्त प्याता, गोरगरिबाला त्रास देता, त्यांना मोठं करायच्या ऐवजी सगळं लुटून खाता, सगळा महाराष्ट्र खाल्ला, सगळा भारत देश खाल्ला आणि गोरगरिबाला सुविधा देत नाहीत. नाटक कंपनी कस का तुम्ही आचारसंहितेचा प्रश्न सोडित नाहीत? मराठ्यांचे बी, मुसलमानांचे बी, धनगराचे पण आणि शेतकऱ्याचे पण बघतोच कस का सोडत नाहीत तुम्ही आचारसंहितेचा? मग तुम्हाला बी कचका दाखवते शेतकरी. काय विचार आहेत तुमचे गांधीजीच्या भूमिकेबद्दल? कारण तुमच्या जवळपास 6 वर्ष हे आंदोलन सुरू आहे गांधीजीच्या भूमिकेबद्दल. गांधी जयंतीच्या आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्त सगळ्या देशवासियांना प्रथमतः शुभेच्छा देतो आणि चाललंय आता कायद्याला धरून, लोकशाहीला धरून, संविधानाला धरून चाललंय. मग चाललंय चाललंय. मी छत्रपती शिवरायांचे विचार मानतो, त्यांचं हिंदू तुम्हाला मान्य आहे, त्या विचारावर मी चालतो. नाही आज जयंती आहे त्यामुळे शुभेच्छा दिल्यात, आज विचारावर बोलू नाही. मी मात्र छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालतो, ते हिंदू तुम्हाला मान्य आणि मी चालणार आहे. कारण ते विचार देशानं स्वीकारलेले, ते विचार मान्य, पण मी संविधानाला धरून चालतो, त्या लोकशाहीप्रमाणे मी चालतो. धन्यवाद.